कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे तळागाळातून गरिबीतून त्यांना गरिबीची जाण आहे. प्रत्येक माणसाची समाजात राहणाऱ्या प्रत्येक लोकाची त्यांना जाण असल्यामुळं मला वाटलं की त्यांच्यावर विश्वास वाटला की ते माझ्या मागण्या मान्य करतील आणि तमाम महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना न्याय मिळवून देतील यासाठी मी निघालो आहे. माझ्या मागण्या आहेत, माझी प्रमुख मागणी आहे दिव्यांगांना भेटणारा जो महिन्याला भत्ता असतो किंवा पगार हे 1000 रुपये आहे तर त्या 1000 पगारीमधून वाढ करून 3000 किंवा 5000 व्हावी. कारण बाकी जे राज्यांमध्ये बघायला गेलं तर 3000-5000 मानधन आहे दिव्यांगांना, आपल्या महाराष्ट्रामध्येच फक्त 1000 रुपये मानधन आहे दिव्यांगांना, त्या मानधनामध्ये वाढ व्हावी. दुसरी मागणी आहे दिव्यांगांना जे अवयव भेटतात कृत्रिम अवयव, जयपूर फूट असेल किंवा त्यांच्या काठी लाठी व्हीलचेअर ह्या गोष्टींसाठी त्यांना प्रवास करून मुंबईला यावं लागतं ते मिळवण्यासाठी, तर ते प्रत्येक जिल्ह्याला एक केंद्र उभं राहावं आणि त्यांना त्यांचे अवयव साहित्य हे त्या त्या ठिकाणी जिल्ह्याला भेटले पाहिजे, हे माझी दुसरी मागणी. आणि तिसरी मागणी माझी अशी आहे की दिव्यांगासाठी एक मंत्रिमंडळ तयार हो, कारण प्रत्येक दिव्यांग हा समोर जाऊन बोलणार कोण अशी आहे, बोलण्यासाठी मंत्रिमंडळ तयार व्हावं आणि दिव्यांगाच्या समस्या त्यामधून सोडवल्या जाव्यात अशी माझी तिसरी मागणी आहे.